नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कोल्हापुरी चविचार अप्पाड्याच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आलोय गोळा खायला. आता गोळा म्हणतो ह्यात काय स्पेशल आहे? तर स्पेशल म्हणजे इथं 35 प्रकारचे गोळे आपल्याला खायला मिळतात आणि 20 वर्ष झालं हे गोळा शॉप असंच सुरू आहे. तर ड्रायफ्रूट, आईस्क्रीम वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय छान गोळे आपल्याला टेस्ट करायला मिळतात. चला तर मग आपण आज गोळ्यावर काम आहे. पत्ता सांगायचा राहिला, पत्ता आहे बीटी कॉलेज जवळ शाहूपुरी दुसऱ्या गल्लीला कॉर्नरला तुम्हाला मिलन आईस गोळा नावाचं शॉप मिळेल. बदाम फ्लेवर आहे, बटरस्कॉच फ्लेवर आहे, गुलकंद फ्लेवर आहे, चेरी, केदाना, एकदम घट मला एक नंबर टेस्ट आहे. म्हणजे सुरुवातीला असं वाटतं की बर्फाचा गोळा असल्यामुळे खूप दाताला वगैरे हे काय म्हणतात त्याला दात सहज होतील, परंतु होत नाही. आणि बाकीचे फ्लेवर ऍड केल्यामुळे एक वेगळी चव मिळते. आता रेग्युलर बर्फाचा गोळा करताना बर्फ आपल्याला जास्त दिसतो, परंतु इथं सगळे फ्लेवर्स एकत्रित झाल्यामुळे वेगळी टेस्ट आतमध्ये अजून सुरू आहे. जो जो 5-6 फ्लेवर्सचा तो ज्यूस आहे तो पण आहे, प्लस चॉकलेट जेली आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, चॉकलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. फॅन्टॅस्टिक, एकदम फॅन्टॅस्टिक गोळा. आणि एक प्रकारचं क्वालिटी म्हणजे एकदम राजेशाही आईस्क्रीम खाल्ल्याचं फिलिंग आहे. प्राइजेस जो जो 35 फ्लेवर आहेत त्याच्या प्राइजेस डिफरंट डिफरंट आहेत. आम्ही मेनू कार्डचा व्हिडिओ आपल्या याच्यामध्ये इन्क्लूड करतो ब्लॉगमध्ये. प्लस तुम्ही इथे सगळे येऊन फ्लेवर्स ट्राय करा. अतिशय चांगला टेस्टी गोळा. तुम्हाला रेग्युलर ट्रॅडिशनल गोळा खाल्ल्याचं फिलिंग तर येईलच, पण काहीतरी नवीन युनिक खाते याचं पण फिलिंग आहे. आणि गेले 20 वर्ष हे असंच कोल्हापूरमध्ये सुरू आहे. Thank you.
आता आपल्या सोबत आहेत मिलन गोळा सेंटरचे ओनर कबीर सर. तर सर, तुमचा आता आम्ही गोळा खाल्लेला आहे आणि तोंडामध्ये अनेक फ्लेवर्सचं मिलन झालेलं आहे. मग मिलन नाव ठेवण्याचं कारण काय? मिलनचे नाव ठेवलेलं कारण त्यांचे पप्पा होते, दादा होते, ते एक गाडा घेतले, त्यांचं नाव मिलन होता. ते म्हणून आम्ही दुसरं नाव बदली केलेच नाही. ते म्हणून त्या पद्धत तिसरी पिढी नाव चालू मिलन. किती वर्ष झालं तरी कोल्हापूरमध्ये? कोल्हापूरमध्ये मला 2003 मध्ये आलो. मला 19 वर्ष झाले. कोल्हापूरच्या आधी आधी गुजरात मध्ये होतो, तिच्या अगोदर सांगली होतो, अजून सांगली आहे आपल्या. तरी किती प्रकारचे आपल्याकडे फ्लेवर्स मिळतात? फ्लेवर आपल्याकडे आता अवेलेबल आपल्याकडे 28 प्रकार आहे. आपल्याकडे कमी ते कमी 35 फ्लेवर असते जास्तीत जास्त. आता रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला? रिस्पॉन्स आपला एकदम चकाचक आहे, भरपूर आहे. आणि रात्री आपल्या इथे अर्धा तास वेटिंग लागते. रात्री 10 नंतर आले की तुम्ही रात्री तुम्हाला थांबायला पाहिजे अर्धा तास, 20 मिनिट, 15 मिनिट, त्यानंतर नंबर येते. आणि आपल्याकडे अजून काय मिळतं स्पेशल? स्पेशल मध्ये आपल्याकडे जास्त आपलं चॉकलेट कॅडबरी आहे, काजू कतरी आहे. आणि आम्ही या 2022 मध्ये नवीन फ्लेवर काढले आहे, रजवाडी राजकोट मलाई. ते 2022 नवीन फ्लेवर आहे. आम्ही हर वर्ष एक नवीन फ्लेवर लॉन्च करतोय. म्हणजे तुम्ही स्वतःच तुमचा फ्लेवर करताय? मी स्वतःच करतोय. बरं, हे सगळं म्हणजे घरी तयार होतंय? घरी तयार करतो सगळे. आणि तुमच्याकडे पकोडा पण मिळतो असं ऐकलं? पकोडा आहे की आपलं एक नंबर आहे. ते आम्ही जुलै मध्ये 1 तारखेला चालू करतोय. ते 8 महिने चालू असते आणि 4 महिने आम्ही उन्हाळ्या मध्ये बंद ठेवतोय. सगळ्यांनी जुलै मध्ये आला की तुम्ही तर पकोडा पण नक्की खावा, एक नंबर पकोडा. तरी सकाळचं टायमिंग आणि संध्याकाळचं टायमिंग काय आहे? आपला गोळ्याचा टायमिंग आहे 11:30 ते 11:30 नॉन स्टॉप चालू असते. 11:30 ते 11:30 पर्यंत नॉन स्टॉप चालू असते. ओके, थँक्यू सर. थँक्यू.